आपण नेहमी पालकची भाजी करतो किंवा वेगवेगळ्या अशा रेसिपी पालकच्या करतो, तर आज मी पालकची मस्त अशी दोन प्रकारची भजी तयार करणार आहे. अगदी ही भजी आहे ती छान अशी कुरकुरीत होते, आणि ही अखंड पानांची सुद्धा भजी आहे ती छान, ती पण कुरकुरीत होते आणि खूप चविष्ट लागते. अशी खूप अप्रतिम अशी आज डिश तयार करणार आहे, आणि ही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात. नमस्कार, मी पद्मजा, अलिबागची चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी कुरकुरीत असे पालकच्या दोन प्रकारची भजी तयार करणार आहे, आणि पालकमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आहेत तुम्हाला तर माहितीच आहे. आणि मुलं जर नुसती पालकची भाजी केली तर खायला मागत नाही, पण अशी जर दोन प्रकारची जर भजी तुम्ही तयार केली तर आवडीने खातील, आणि ही भजी चविष्ट लागते आणि छान अशी कुरकुरीत अशी होते. चला तर मग आता पालकची भजी तयार करूया. इथे मी एक जुडी पालक घेतलेला आहे. पालक एकदम फ्रेश आहे म्हणून पालकची भजी करणार आहे. तर आता हे पालक आहे, त्याचे हे देठ आहेत ते काढून घ्यायचे इथून कापून, आणि नंतर मग पालक स्वच्छ पाण्यामध्ये, दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं. जास्त पाण्यामध्ये टाकायचं, मग व्यवस्थित धुतला जातो. मोठ्या असं भांड्यामध्ये पालक टाकायचं आणि भरपूर पाणी टाकायचं आणि व्यवस्थित धुवून तर कापून घेणार आहे मी पालक. आता पालक आहे तो स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे. स्वच्छ धुतल्यानंतर अशी एक चाळण घ्यायची आणि चाळणीवर ठेवून द्यायचं पालकची सगळी पानं. मग आपोआप पाणी आहे ते निघून जातं. आता मी असं कापून घेतलेलं आहे. कापताना एकदम आपण पालकची जेव्हा भाजी करतो तेव्हा एकदम बारीक कापतो, पण एकदम बारीक कापलेलं नाही. मी अशा पद्धतीने पालक कापून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी सुद्धा नाही, सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. असं गाळणीवरच ठेवून द्यायचं आहे पालक, आणि नंतर मग आता मी त्याच्यामध्ये बेसन वगैरे मिक्स करून घेते. दोन प्रकारची भजी बनवणार आहे ना पालकची, म्हणून कापून सुद्धा एक प्रकार आहे भजीचा, आणि ही अखंड पानं ह्याची पण भजी बनवणार आहे. ही पानं अशी ठेवलेली आहे, ती सुद्धा स्वच्छ धुवून घेतली मी. इथे मी एक छोटा कांदा घेतलेला आहे. कांदा कमी घ्यायचा आहे, अगदी छोटा कांदा घेतलेला आहे. तो एकदम बारीक कापायचा आहे. आणि चिमूटभर हिंग आणि दोन हिरवी मिरची बारीक केलेली आहे. थोडीशी हळद अर्धा चमच, आणि थोडासा ओवा घ्यायचा आहे अर्धा चमचा. आता चवीनुसार मीठ, पण मिठाचं प्रमाण अगदी कमी घ्यायचं आहे, कारण का पालक जेव्हा बेसन मध्ये आपण चुरून घेतो पूर्ण तेव्हा कमी होईल ह्याचं प्रमाण, म्हणून मिठाचं अगोदरच कमी घ्यायचं आहे प्रमाण. आणि कोणताही पदार्थ तळतो तेव्हा मिठाचं जरा प्रमाण कमीच घ्यायचं आहे, म्हणून चवीनुसार थोडस मीठ. आता ह्या मिश्रणामध्ये बेसन घालून घेणार आहे. बेसन एकदम घालायचं नाही, जास्त बेसनचं प्रमाण नाही, कालून घ्यायचं आहे. आता मी 3 चमचच बेसन घातलेलं आहे. तर पहिल्यांदा कालून घेणार आहे. पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही, कारण का पालक हा ओलसरच असतो, पालकला पाणी सुटतं, आणि ह्या दिवसात जो पालक असतो त्याला जास्त पाणी सुटतं, त्याच्यामुळे पाणी घ्यायचंच नाही. आता अजून मला ह्याच्यामध्ये बेसन लागणार आहे, बेसन घालून घेणार आहे. पण ह्याच्यामध्ये 2 चमच तांदळाचं पीठ टाकणार आहे. ह्या भजीमध्ये छान अशी कुरकुरीत होते भजी, म्हणून तांदळाचं पीठ 2 चमच. आणखीन या मिश्रणामध्ये थोडस बेसनचं प्रमाण पाहिजे, म्हणून पुन्हा 1 चमचा बेसन घालून घ्यायचं. जास्त घालायचं नाही, पहिल्यांदा कालून बघायचं आहे. आता ह्याच्यामध्ये बेसनचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे. फक्त पालकच्या एक जुडीला, म्हणजे जेवढं पालक होतं, मला फक्त 4 चमच बेसन लागलेलं आणि 2 चमचे तांदळाचं पीठ असं प्रमाण घेतलेलं आहे. असं झालेलं आहे कालून हे मिश्रण. आता भजी करून घेणार आहे ह्याची.
आता ही पानं ठेवलेली आहेत, तर ह्या पानांसाठी बेसनची अशी पेस्ट तयार करून घेणार आहे. आता इथे ह्या बाउलमध्ये थोडंसं बेसन घ्यायचं आहे, चिमूटभर हळद, थोडीशी मिरची पावडर, चिमूटभर हिंग, थोडासा ओवा, चवीनुसार मीठ, थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे, अगदी अर्धा चमचाच, आणि मिक्स करून घ्यायचं. आणि थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे, एकदम पातळ करायचं नाही आणि घट्ट पण नाही, मीडियम करायचं आहे ही पेस्ट. आता हे बेसनची अशी पेस्ट करून घेतलेली आहे, जी अखंड पानं आहेत पालकची त्याला लावण्यासाठी, जास्त पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही. आता भजी तळून घेणार आहे. तर इथे कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मग भजी घालून घेणार आहे. पहिल्यांदा जे कापून घेतलेले आहेत पालक, त्याची भजी टाकायची आहे. आता तेल गरम झालेलं आहे, असे छोटे छोटे करायचे आहेत, जास्त मोठी नाही भजी टाकायची. मग आतमध्ये ती कच्ची राहील, छान असे छोटे टाकलेत पीस तर छान अशी कुरकुरीत होते. आता सुरुवातीला गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे, नंतर मीडियम करून मीडियम फ्लेमवर तळून घ्यायची आहे, छान कुरकुरीत होईपर्यंत उलट सुलट करायची 2-3 वेळा, मग कुरकुरीत होते भजी. आणि पालकची भजी व्हायला एवढासा वेळ लागत नाही, अगदी पटकन होते तयार. नाश्त्याला किंवा टिफिनला किंवा जेवणामध्ये सुद्धा करायला अगदी पटकन आहे ही पालकची भजी. तर गॅस स्लो करते. आता पालकची भजी आहे ती तळून झालेली आहे, छान 2-3 वेळा उलट सुलट केल्यानंतर अशी मस्त कुरकुरीत होते भजी ही. आणि जास्त बेसन वापरायचं नाही, नाहीतर बेसन वापरलं तर खाताना जास्त बेसनचीच चव लागेल, पण कमी बेसन जर टाकलं तर मस्त पालकच्या पानांची टेस्ट लागते आणि छान अशी कुरकुरीत होते. तुम्हाला लक्षात आलं असेल ही किती कुरकुरीत भजी झालेली आहे ती. आता मी टिश्यू पेपरवर ठेवून देते भजी. आता पुन्हा गॅसचा फ्लेम जरा फास्ट करायचा आहे, तेल जरा थंड झालेलं असतं, आणि पुन्हा ही भजी टाकून घेणार आहे. आणि पालकची भजी टाकताना जास्त मोठ्याली टाकायची नाही, अशी छोटे छोटेच टाकायची आहे, मग पटकन तयार पण होते आणि आजपर्यंत पूर्ण शिजते आणि कुरकुरीत सुद्धा छान होते. तर ही भजी आहे ती सगळी मी तळून घेणार आहे. तर ही सुद्धा भजी छान तळून झालेली आहे. आता जी अखंड पानं ठेवलेली आहेत त्याची भजी तळून घेणार आहे. आता ही अखंड पानं आहेत ती ह्या पिठामध्ये अशी डिप करून घ्यायची. आणि हळूच सोडून घ्यायची आहे. ह्या अखंड पानांची भजी सुद्धा छान कुरकुरीत होते. तुम्हाला आता कोणता प्रकार जास्त आवडला ते तुम्ही करू शकता भजीचा. फक्त बेसनचं पीठ कालवताना जेव्हा पेस्ट कराल तेव्हा जास्त घट्ट जाड कालवून नाही घ्यायची आणि पातळ पण नाही, अशी मिडियमच करायची आहे. म्हणजे व्यवस्थित ते पानांना लागतं आणि पानं पण छान अशी व्यवस्थित भजी छान अशी कुरकुरीत होते. छान असं कुरकुरीत पालकचं पानांची भजी तयार झालेली आहे. आता सगळी पानं आहेत ती मी अशीच तळून घेणार आहे. खूप अप्रतिम अशी ही डिश तयार झालेली आहे.
ह्या भजीला पकोडे सुद्धा तुम्ही म्हणू शकता. अशी पालकच्या दोन प्रकारच्या भज्या तयार झालेल्या आहेत आणि अगदी पटकन होतात तयार. आणि हे पकोडे आहेत ते टिफिनला किंवा नाश्त्याला तुम्ही बनवू शकता. आणि ही भजी सुद्धा ही पूर्ण अखंड पानांची मुलांना सुद्धा खूप आवडेल. अशी खूप छान दोन प्रकारची पालकची भजी तयार झालेली आहे आणि खूप चविष्ट अशी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.